हेलो स्टूडेंट्स, आज आपण सोल्यूशन या चैप्टर मधील एक्सरसाइज मधील प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की तुम्हाला या ठिकाणी एक्सरसाइज मधील प्रॉब्लेम दिलेला आहे आणि हा आज आपण सॉल्व करणार आहे। तर या प्रॉब्लेम मध्ये ऍक्च्युअल काय दिलेलं आहे पहा, काय कॅल्क्युलेट करायचं आहे ते आपण पाहणार आहे। पहा या ठिकाणी अ 0.15 मोलल एक्वियस सोल्यूशन ऑफ KCl फ्रीजेस एट 0-0.510 डिग्री सेल्सियस, कैलकुलेट आई फैक्टर एंड ऑस्मोटिक प्रेशर। म्हणजे या एग्जांपल मध्ये किंवा या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर कैलकुलेट करायचा आहे, त्याचबरोबर वेंट ऑफ फैक्टर आई कैलकुलेट करायचा आहे। आणि हे दोन फैक्टर किंवा या ठिकाणी वेंट ऑफ फॅक्टर आय आणि ऑस्मोटिक प्रेशर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी या एक्झाम्पल मध्ये काय गिवन दिलेलं आहे ते आपण पाहणार आहे। पहा या ठिकाणी 0.15 मोलल एक्वियस सोल्युशन, म्हणजे मोलॅलिटी दिलेली आहे। मोलल दॅट मीन्स मोलॅलिटी, स्मॉल एम म्हणजे मोलल, मोलल म्हणजे मोलॅलिटी, स्मॉल एम इज इक्वल टू 0.15 मोलल, दॅट मीन्स 0.15 मोल पर केजी। ठीक आहे, त्यानंतर KCl सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट दिलेला आहे। KCl सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट किती आहे? -0.510 डिग्री सेल्सियस। आणि फ्रीजिंग पॉइंट सोल्युशनचा TF इज इक्वल टू -0.510 डिग्री सेल्सियस। ठीक आहे, पुढवलेला आहे कॅल्क्युलेट आय फॅक्टर अँड ऑस्मोटिक प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे। मग या ठिकाणी मला सांगायचं आहे, जर आपल्याला आय फॅक्टर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आय फॅक्टर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण फॉर्म्युला घेणार आहे। बघा, आय इज इक्वल टू डेल्टा टी एफ डिवाइडेड बाय डेल्टा टी एफ नॉट, हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे। आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला डेल्टा टी एफ याची व्हॅल्यू दिलेली नाही, त्याचबरोबर डेल्टा टी एफ नॉट याची सुद्धा व्हॅल्यू दिलेली नाही। म्हणजे आपल्याला सुरुवातीला आय ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी या दोन्ही टर्मची व्हॅल्यू काय करावी लागेल, कॅल्क्युलेट करावी लागेल, आणि मग नंतर आपण आय फॅक्टर काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो। या फॉर्म्युलामध्ये आपण सुरुवातीला काय कॅल्क्युलेट करणार आहे, तर डेल्टा टी एफ ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहे। पहा, डेल्टा टी एफ इज इक्वल टू काय येणार फॉर्म्युला, टी नॉट एफ मायनस टी एफ, हा फॉर्म्युला घेणार आहे। आणि या फॉर्म्युला थ्रू आपण काय करणार आहे, तर डेल्टा टी एफ ची व्हॅल्यू काय करणार, कॅल्क्युलेट करणार आहे। मग डेल्टा टी एफ इज इक्वल टू टी नॉट एफ मायनस टी एफ। ठीक आहे, या फॉर्म्युल्यामध्ये बघा, टी एफ ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे -0.510 डिग्री सेल्सियस, पण टी नॉट एफ याची व्हॅल्यू किती असणार आहे, तर टी नॉट एफ म्हणजेच काय असणार आहे, तर फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट। टी नॉट एफ म्हणजे काय, तर फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट। प्युअर सॉल्व्हंटचा हा काय असणार आहे, फ्रीजिंग पॉइंट असणार आहे। मग या सोल्युशन मध्ये आपल्याला प्युअर सॉल्व्हंट कोणता दिलेला आहे, तर KCl सोल्युशन एक्वियस सोल्युशन आहे। आणि एक्वियस सोल्युशन याचा अर्थ KCl हा वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलेला आहे, म्हणजे एक्वियस सोल्युशन मध्ये सॉल्व्हंट कोणता असणार आहे, तर वॉटर हा सॉल्व्हंट असणार आहे। आणि वॉटर हा सॉल्व्हंट असेल तर वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट तुम्हाला नोन आहे, तो किती असतो, 0 डिग्री सेल्सियस। म्हणजे या ठिकाणी आपण टी नॉट एफ याची व्हॅल्यू किती घेणार, 0 डिग्री सेल्सियस मायनस टी एफ ची व्हॅल्यू घेणार आहे ब्रॅकेटमध्ये -0.510 डिग्री सेल्सियस इज इक्वल टू 0 मायनस करणार +0.510, म्हणजे फायनल आन्सर काय लिहायचं, डेल्टा टी एफ च, डेल्टा टी एफ इज इक्वल टू 0.510 डिग्री सेल्सियस।
किंवा सेल्सियस का मोजमाप आपण केल्विन मध्ये करणार म्हणजे काय ना डेल्टा टीएफ इज इक्वल टू 0.510 केल्विन. ठीक आहे, तर ही झाली व्हॅल्यू डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू झालेली आहे. आता आपण कॅल्क्युलेट करणार आहे डेल्टा टीएफ नॉट. डेल्टा टीएफ नॉट ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला पहा, डेल्टा टीएफ नॉट इज इक्वल टू के एफ इंटू एम. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार आहे. डेल्टा टीएफ इज इक्वल टू के एफ इंटू एम. या फॉर्म्युलामध्ये के एफ याची व्हॅल्यू फिक्स असते. के एफ ची व्हॅल्यू काय असणार आहे, तर के एफ ची व्हॅल्यू एक्विअस सोल्युशन किंवा वॉटर वरून आपण काय सांगू शकतो, तर 1.86 केल्विन केजी पर मोल इंटू के एफ ची व्हॅल्यू फिक्स असते 1.86 केल्विन केजी पर मोल. ठीक आहे, वॉटर साठी म्हणजे एक्विअस सोल्युशन असेल तर व्हॅल्यू 1.86 केल्विन केजी पर मोल घेणार. त्यानंतर मग मोलॅलिटी. आता मोलॅलिटी आपल्याला दिलेली आहे, मोलॅलिटी किती आहे 0.15 मोल पर केजी. आपण व्हॅल्यू घेणार 0.15 मोल पर केजी व्हॅल्यू घेणार आहे. ठीक आहे, यामध्ये युनिट कॅन्सल होईल, पर मोलला मोल कॅन्सल होणार, केजीला पर केजी काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. म्हणजे या ठिकाणी पाहू शकता 1.86 केल्विन डेल्टा टी एफ नॉट. डेल्टा टी एफ नॉट इज इक्वल टू काय घेणार आपण 1.86 केल्विन इंटू 0.15. मग या ठिकाणी पहा यांचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे लॉगची काय होणार ऍडिशन होणार आहे. यांचं लॉग होणार, लॉगची काय होणार ऍडिशन होणार आहे, मल्टिप्लिकेशन आहे म्हणून. मग या ठिकाणी बघा वन ची कॅरेक्टरिस्टिक किती असणार आहे 0. 18 चा 6 मध्ये लॉग पाहणार आहे आपण, 18 चा 6 मध्ये लॉग आहे, 18 चा 6 मध्ये लॉग आहे 2695 लॉग आहे 18 चा 6 मध्ये. त्यानंतर 0 ची कॅरेक्टरिस्टिक काय असणार आहे बार 1 असणार आहे 15 चा 0 मध्ये लॉग 1761 असणार आहे. मग या ठिकाणी यांचं काय होणार आहे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे काय होणार ऍडिशन. 5 + 1 = 6, 9 + 6 = 15, देन 7 + 1 = 8, 8 + 6 = 14, देन 2 + 2 = 4.12. मग या ठिकाणी या व्हॅल्यूचं काय पाहणार आपण अँटीलॉग 44 चा 5 6 मध्ये अँटीलॉग पाहणार आहे. 44 चा 5 6 मध्ये अँटीलॉग आहे 2790. बार 1 आहे म्हणजे आपण पॉईंट कुठे देणार आहे तर 0.2790. म्हणजे या ठिकाणी डेल्टा टी एफ नॉट इज इक्वल टू काय येणार 0.2790 युनिट काय येणार आहे केल्विन. ठीक आहे, तर ही सेकंड व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. ही सेकंड व्हॅल्यू काय केलेली आहे कॅल्क्युलेट केलेली आहे. मग या दोन व्हॅल्यू आपल्याकडे आहेत डेल्टा टी एफ नॉट त्याचबरोबर डेल्टा टी एफ सॉरी डेल्टा टी एफ आणि डेल्टा टी एफ नॉट ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आपण या दोन्ही व्हॅल्यू पुट अप करणार. पहा या ठिकाणी आय इज इक्वल टू डेल्टा टी एफ ची व्हॅल्यू किती आहे 0.510 केल्विन डिवाइडेड बाय डेल्टा टी एफ नॉट 0.279 केल्विन. 0 नाही घेतलं तरी चालेल, 279 घेऊ. मग या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी भागाकार आहे म्हणजे लॉगची काय होणार वजाबाकी होणार आहे. झिरोची कॅरेक्टरिस्टिक काय येणार बार 1 येणार आहे. 51 चा 0 मध्ये लॉग 51 चा 0 मध्ये लॉग आहे 7076
देन माइनस बार वन जीरो ची कैरेक्टरिस्टिक बार वन 27 चा 9 मध्ये लॉग 27 चा 9 मध्ये लॉग आहे 4 4 5 6 4 4 5 6 ठीक आहे यांची काय होणार यांची वजाबाकी होणार आहे 6 माइनस 6 0 7 माइनस 5 2 देन 10 माइनस 4 10 माइनस 4 6 देन 7 माइनस 5 2 देन माइनस माइनस प्लस बार 1 प्लस 1 0 याचा काय म्हणणार आपण एंटी लॉग 26 चा 20 मध्ये 26 चा 20 मध्ये एंटी लॉग आहे 1828 कॅरेक्टरिस्टिक किती आहे 0 आहे म्हणजे 0 प्लस 1 एका संख्येच्या पुढे आपण पॉइंट देणार म्हणजे आंसर आलेला आहे 1.828 हे आंसर आलेला आहे म्हणजे फॅक्टर आय केल्विनला केल्विन आणि युनिट कॅन्सल होणार आणि फॅक्टर आय ची व्हॅल्यू काढलेला आहे 1.828 ही आंसर आलेला आहे म्हणजे या ठिकाणी आपण वन टॉप फॅक्टर आय ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे आता आपण ऑस्मोटिक प्रेशर या ठिकाणी पायची व्हॅल्यू काय करणार आहे कॅल्क्युलेट करणार आहे ऑस्मोटिक प्रेशर पायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना पहा मग आपण या ठिकाणी आय ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे आय ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे यानंतर ऑस्मोटिक प्रेशर आपण कॅल्क्युलेट करणार आहे पहा सध्या लॉकडाऊन चालू आहे आणि लॉकडाऊन मध्ये आपलं या ठिकाणी आपण ऑनलाईन क्लास घेत आहे जर काही शंका असेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ठीक आहे तर पहा आय ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली आहे 1.828 आय इज इक्वल टू 1.828 ही व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे आता यानंतर आपण ऑस्मोटिक प्रेशर पाय कॅल्क्युलेट करणार आहे आणि ऑस्मोटिक प्रेशर पाय कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे पहा आय इज इक्वल टू पाय डिवाइडेड बाय पाय नॉट हा फॉर्म्युला आहे आणि या फॉर्म्युलेच्या साहाय्याने आपण पाय ऑस्मोटिक प्रेशर काय करणार कॅल्क्युलेट करणार आहे मग पाय आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे व्हॅल्यू मग फॉर्म्युला पाय इज इक्वल टू आय इंटू पाय नॉट हा फॉर्म्युला युज करणार आहे पण या फॉर्म्युलामध्ये आय ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 1.828 पण पाय नॉट याची व्हॅल्यू आपल्याकडे नाही मग पाय नॉट ही व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करणार आहे मग पाय नॉट ही व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर बघा फॉर्म्युला काय येणार सॉरी पाय नॉट इज इक्वल टू एम आर टी एम म्हणजेच काय तर मोलॅरिटी एम म्हणजे काय घेणार आहे मोलॅरिटी घेणार आहे मग मोलॅरिटी म्हणजे काय तर मोलॅरिटी म्हणजे असणार आहे एम इज इक्वल टू एन डिवाइडेड बाय व्ही मोलॅरिटी म्हणजे काय तर नंबर ऑफ मोल्स डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन म्हणजे मोलॅरिटी आपण म्हणणार आहे मग फॉर्म्युला काय तयार होईल पाय नॉट इज इक्वल टू एमच्या जागेवरती काय घेणार आपण एन डिवाइडेड बाय व्ही म्हणजे फॉर्म्युला तयार होईल एन डिवाइडेड बाय व्ही इंटू आर टी हा फॉर्म्युला मग एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स मग आपल्याला जे सोल्युशन दिलेलं आहे या सोल्युशन मध्ये नंबर ऑफ मोल्स किती आहेत 0.15 मोल आहे ठीक आहे इंटू आर कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार आहे आणि आर ही कॉन्स्टंट व्हॅल्यू किती आहे 0.08205 लिटर एटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन इंटू टेम्परेचर येणार आपण 273.15 केल्विन घेणार आहे डिवाइडेड बाय व्हॉल्यूम किती घेणार आहे तर 1 लिटर व्हॉल्यूम घेणार आहे 1 लिटर घेणार आहे
मग या स्टेप मध्ये आपण युनिट कॅन्सल करणार आहे, लिटर ला लिटर कॅन्सल होणार आहे, मोल या ठिकाणी पर मोल कॅन्सल होईल, पर केल्विन ला केल्विन कॅन्सल होणार आहे, मग कोणत्या युनिट शिल्लक राहिला आहे तर ऍटमॉस्फियर एटीएम हे युनिट शिल्लक राहिलेलं आहे. मग या ठिकाणी पाहू शकता पाय इज इक्वल टू पाय नॉट इज इक्वल टू युनिट काय असणार आहे एटीएम. आता यांचं आपण कॅल्क्युलेशन करणार आहे, कॅल्क्युलेशन लॉगरिथमच्या सहाय्याने करणार आहे. मग या ठिकाणी बघा झिरोची कॅरेक्टरिस्टिक काय असणार आहे, झिरोची कॅरेक्टरिस्टिक बार वन फिफ्टीनचा झिरो मध्ये लॉग, फिफ्टीनचा झिरो मध्ये लॉग आहे 1761 फिफ्टीनचा झिरो मध्ये 1761 0.0 कॅरेक्टरिस्टिक काय असणार आहे बार टू असणार आहे, आणि 82चा 05 मध्ये 9141 देन 273 कॅरेक्टरिस्टिक 27चा 31 मध्ये लॉग किती आहे 4362. आता एक नी या व्हॅल्यूला बघितल्यानंतर व्हॅल्यू तीच येणार आहे, एक चा काय आपण लॉग घेणार नाही. मग इथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे याची काय होणार आहे ऍडिशन होणार आहे, व्हॅल्यूची काय होणार लॉगची ऍडिशन होणार 2+2 4 देन 6+4 10 10+6 16 देन 3+1 4 5 5+7 5+7 12 देन 4+1 5 5 6 6+9 6+9 15 देन 2+1 3 3-3 0 12+1 3 3+3 0 देन 52चा 64 मध्ये अँटीलॉग 3360 अमेरिकन कॅरेक्टरिस्टिक किती आहे झिरो आहे, मग झिरो मध्ये प्लस वन करणार म्हणजे एका संख्येच्या पुढे आपण पॉईंट देणार आहे म्हणजे उत्तर काय येईल 3.360 आन्सर येणार आहे, 3.360 या ठिकाणी आन्सर येणार आहे पाय नॉट. मग या ठिकाणी बघा आता या फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू पुट अप करू शकतो, आय ची व्हॅल्यू किती आहे 1.828 पाय नॉट किती आहे व्हॅल्यू 3.360 ऍटमॉस्फियर. ठीक आहे, देन वन याची कॅरेक्टरिस्टिक किती आहे, या ठिकाणी वन ची कॅरेक्टरिस्टिक किती असणार आहे तर 0 18चा 28 मध्ये 18चा 28 मध्ये 18चा 28 मध्ये 2620 देन 3 ची कॅरेक्टरिस्टिक 0 33चा 60 मध्ये 5263 देन मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे लॉक्स काय होणार ऍडिशन 3 6+2 8 देन 8 5+2 7.0 अँटीलॉक होणार आहे, आपण याचा अँटीलॉक किती देणार आहे तर 78चा 83 मध्ये अँटीलॉग 78चा 83 मध्ये 78चा 83 मध्ये 6138 कॅरेक्टरिस्टिक झिरो आहे म्हणजे पॉईंट बोलणार आपण 6.138 म्हणजे आपली पायची व्हॅल्यू किती दिलेली आहे 6.138 ऍटमॉस्फियर हे ऑस्मॉटिक प्रेशर आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये आपण आय व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे त्याचबरोबर ऑस्मॉटिक प्रेशर पाय ही व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. तर
तर या दोन व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करण्यासाठी विचारलेल्या होत्या आणि या दोन्ही व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेल्या आहे. आय ची व्हॅल्यू 1.828 आणि पाय ऑस्मोटिक प्रेशर 6.138 ऍटमॉस्फियर. जर तुम्हाला या एक्झाम्पल मध्ये काय शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, धन्यवाद.